संडे इलेवन टीमचा एक मेंबर या ठिकाणी संपर्क करा सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान रावेत स्पोर्ट्स असोसिएशन आणि चालू सामन्यामधील विनर अशा यानंतरच्या दोन मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील लॉर्ड्स माफ करा लॉर्ड्स आपण करतोय सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान ह्या मॅचमधील विनर आणि त्यानंतर रावेत स्पोर्ट्स क्लब आणि संडे इलेवन ह्या तीन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण <laughs> <अपोना> <shocked> कॉमेंटरी बॉक्स <ने> मध्ये या ठिकाणी <laughs> आपण यानंतर लॉट्स करतोय uh, विनंती असेल या ठिकाणी संपर्क uh, करा <laughs> भी भी पी पण बैल आणि ती मुंबई विरुद्ध पुणे पुढं एकदा ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून आपण पाहतोय तर मुंबईकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं आणि पुणे विरुद्ध मुंबई ही मॅच पुढा एकदा फोर्टी प्लसच्या माध्यमातून तुम्हाला इथे बॉन क्रेझी चषकामध्ये पाहायला मिळेल आज शेवटचा दिवस आज संध्याकाळी रंगणार खरं तर सेमी फायनल फायनल चे सामने त्या अगोदर हे 40 प्लस बहर नारा क्रिकेट तुमचं मनोरंजन करेल यात मात्र कोणतीही शंका नाही पहा दोन बॅट्समन आपण पाहतोय राजेंद्र मधने आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत प्रशांत आहे तर पहिलं षटक करण्यासाठी व्हीबीपी पडवेल संघकडनं आपण पाहतोय बॉलर देखील रेडी असेल डीप ऑन मध्ये हा बॉल वन बाउन्स पोहोचतोय सीमा रेषा पार ह्या मॅच मधील चौकार इथे धावफल येणार आहे चार धावा फोर रन आणि यानंतर द्वितीय फेरीतील पहिली मॅच संडे इलेवन त्यांच्या विरोधामध्ये ह्या मॅच मधील विजेता संघ क्वालिफायर क्वालिफायर मॅच असेल संडे इलेवन आणि ह्या मॅच मधील संघ आणि द्वितीय फेरी मधील पोहोचलेला संघ देखील आपण पाहतोय याबरोबर हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता स्विप करण्याचा प्रयत्न फसलाय रावेत स्पोर्ट्स दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय सचिन भाऊ गवळी प्रतिष्ठान दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय आणि त्याबरोबर आपण पाहतोय संतोष भाऊ जाधव पण पिंपरी गाव हा संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचताना तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल पहिलं षटक सुरू आहे चार धाबा आहेत कैलास बॉलिंग मार्कवरती अगदी मिड ऑफ मध्ये हा चेंडू तुम्ही या ठिकाणी सिंगल जे येणार आहे धावफुलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळतोय धावफुलकावरती आपण जाणार आहोत पहिलो षटक सुरू आहे पाच धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहता इथे कामगिरी मैदानावरती मात्र होताना तुम्हाला पाहायला मिळेल आक्रमकता आहे अगदी प्रत्येक टीम मध्ये आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय मॅच मैदानवरती मात्र रंगतीये फोर्टी प्लसच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्ही पाहताय फोर्टी प्लसच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आक्रमकता आहे ऍडव्हानेज आहे क्वालिटी आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील पण एकदा पहा इथे मात्र तयार असेल अगदी व्हाईट बॉल खराब बॉल आपल्याला पाहायला मिळेल अवंतर चेंडू या ठिकाणी येणार आहे स्कोर कार्ड मध्ये पहा छोटासा बदलाव हो जो पाहायला मिळतोय वरती आपण जाणार आहोत षट क्रमांक एक सुरू असताना अगदी थोडासा या ठिकाणी मात्र जो तुम्हाला पाहायला मिळतोय पुढे एकदा हा बॉल तिथे फिल्डर बॉल खाली येणार ज्या बरोबर विकेटचं पतन देखील संघाला पहिला फुलंदाज इथे गमवावा लागेल पहिला धक्का आपण पाहतोय व्हीबीपी पनवेल संघाला इथे मात्र आपण पाहतोय पहिलं यश मिळाले पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं कामगिरी मैदानावरती मात्र यानंतर केली जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल व्हीबीपी पनवेल संघ इथे यश मिळवतोय बॉलिंगच्या माध्यमातून पहिला ग्रेड थ्रू कायलाच मिळवलाय आक्रमकता आहे आणि ती आक्रमकता इथे तुम्हाला ठेवावी लागे लागेल अगदी शेवटच्या बॉल पर्यंत दोन्ही टीम्स कडनं विशेषतः बॅटिंग मध्ये इथे दाखवावी लागेल चांगला स्कोर उभा करावा लागेल कारण पी पनवेलकडे देखील तशा ता पद्धतीची ताकद आहे चांगल्या पद्धतीचा स्कोअर तुम्ही या ठिकाणी पाहताय वरती पी पणवेलच्या माध्यमातून बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न इथे डीजी टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा हो याबरोबर हा बॉल पहा बॅटशी यश घेतली आणि त्यानंतर एक सिंगल इथे आपण पाहतोय थर्डमॅन मध्ये बॉल गेला होता सिंगल येणार आहे पहा पहिल्या क्रमांकाचं षटक संपले गेले आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती सात धावा देखील संघाच्या स्कोअर कार्डवरती आहेत व्ही बी पी पनवेल संघ पाहतो पाहतोय इथे चांगल्या पद्धतीची कामगिरी ह्या संघकडनं देखील तुम्हाला पाहायला मिळेल अगदी फोर्टी प्लसच्या माध्यमातून देखील अगदी आपण पाहिलं तर मुंबई आणि परिसरामध्ये अगदी एक चांगलं क्रिकेट वी बी पी पणवेल संघ असं तुम्ही पाहिलं आहे पुढे एकदा आपण पाहतो आहे खरं तर आता एक पुण्यातील एक चांगला संघ तुम्हा ह्या ठिकाणी पाहत आहे पडवेल संघाच्या अपोजिट इथे मात्र कामगिरी करतो आहे आणि पहा फोर्टी प्लस खरं तर पुढे एकदा मी मगाशी देखील म्हटलं जुनं क्रिकेट एकदा नव्यानं बहरताना तुम्हाला पाहायला मिळत आहे फोर्टी प्लसचे खेळाडू अगदी कित्येक काळ खरं तर क्रिकेटची सेवा करत असताना अगदी तुम्हाला पुढे एकदा ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून फोर्टी प्लसचं क्रिकेट पुढं एकदा जे पाहायला मिळेल अगदी जुने खेळाडू त्यांचा क्लास त्यांची क्वालिटी पुढे एकदा तुम्हाला फोर्टी प्लसच्या माध्यमातून जी पाहायला मिळते त्यानंतर मानव ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण जाणार आहोत मानव ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण जातोय पुरस्काराकडे आपण येतोय शाळगाव पोशिंदा वाटिका याचे प्रोपरायटर सन्मानिय संदीप मुळीक आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित आहे त्यामध्ये आपण पाहतोय दत्ताजी मोहिले अमित मुळीक सनी मुळीक नितीन जाधव सागर माणकर सूरज यादव अविनाश करांडे हे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मढपूर्वक स्वागत असेल विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि ह्या सर्व युवक अतिथींच्या शुभेच्छास्ते आपण मॅड ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत तर ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी तेरा बॉल आणि बेचाळीस धावांची हीडिंग तुम्ही पाहिली आणि हीडिंग पूर्ण करणारा खेळाडू अर्थात प्रसाद कलाटे ठरतो ह्या मॅच मध्ये मॅड ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया प्रसाद कलाटे प्रसाद कलाटे या प्रसाद जे आहेत आणि त्यांना मॅड ऑफ द मॅच या पुरस्काराने आपण सन्मानित करतोय मुकंपुष्ट शाळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि आपण पाहतोय तर पोशिंदा वाटिका यांचे प्रोपरायटर संदीपजी मुळीक आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची माणकारी एक कॅप त्यानंतर स्पोर्ट गॉगल त्यानंतर सिक्सर सुप्रीमो स्लीव्ज मॅड ऑफ द मॅच पुरस्कारासाठी दिले जात आहेत त्यानंतर एक टी शर्ट अर्थात शिरसाट चॅम्पियन अंबददार शिरसाट अमोल शिरसाट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शिरसाटच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड टी शर्ट पुरस्कारासाठी दिले जाते अगदी चार ते पाच वस्तू द मॅचच्या पुरस्कारासाठी दिल्या जातात त्यानंतर चषक बॉन खेरीच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू कलेक्ट करण्यासाठी एक बॅग जोरदार झाल्या पुढे एकदा मॅन ऑफ द मॅच प्रसाद कलाटी अगदी <laughs> थोडीशी बातशीत देखील या ठिकाणी प्रसाद यांच्या बरोबर आपण करणार <laughs> <तो laughs> आहोत uh, खर तर फॉर्टी प्लस साठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय नमो आणि बॉन क्रेझीचे मेंबर आहेत सर्वांच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही नमो चषक दोन हजार चोवीस अतिशय सुंदर रित्या इथं पार पडतोय फोर्टी प्लसचा हा पाज पावसामुळे पुढे ढकललेला आज हाप होतोय तर त्या सांगण्याबद्दल असं की अजूनही एक नवीन प्रेरणा या नमो माध्यमातून मिळते आणि अतिशय उत् उत्कृष्ट पद्धतीचा खेळ सुपर ओव्हरमध्ये गेला पुढची टीम पण चांगली होती आमच्या टीमने पण चांगला खेळ केला आणि अतिशय पद्धतीने आम्हाला मॅच विन झाला ओके यू तुमचं सर्व टीमचं अभिनंदन मॅन ऑफ द मॅच प्रसाद कलाटे यांचं देखील अभिनंदन सर्व गेस्ट पाहुणे आपल्याकडे उपस्थित आहेत सर्वांचं पुढे एकदा स्वागत विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्थान पण नव्हा आणि पुढे एकदा जाऊया आपण ह्या मॅचकडे आउट अंपायर डिसीजन आउट पहा दोन पॉईंट तीन ओव्हर नंतर तेरा धाबा स्कोर कार्डमध्ये आहेत अगदी माड ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहिला त्यानंतर सर्वांच नंबर मध्ये स्वागत असेल कॉमेंटरी बॉक्स मधनं तेरा धाबा धावफलकामध्ये आहेत बॉलिंग बार परती आपण कैलास यांना पाहतोय टीमचे कॅप्टन आहेत पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली बॉलिंग त्यांची आपण पाहिली आणि त्यानंतर पुढे एकदा ओव्हर नंबर तीन मध्ये देखील आपण पाहतोय इथे बॉलिंगच्या माध्यमातून इथे एक चांगली बॉलिंग तुम्ही पाहताय कैलास पहिल्या षटकामध्ये देखील आपण त्यांची बॉलिंग पाहिली होती त्या ठिकाणी देखील धावा जर आपण पाहिल्या खर्च केल्या होत्या एकूण सहा आणि एक आवंतर होती सात धावा आल्या होत्या त्यानंतर विकेट देखील आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं बॉबी यांच्या माध्यमातून त्यानंतर षटक क्रमांक तीन बुडाख आपण पाहतोय कैलास बॉलिंग मार्क परती आहेत अगदी आपल्या स्पेल मधील दुसरं षटक करतायत संघाकडनं तिसरं करतायत आणि पाच डॉट बॉल देत आहेत षटक क्रमांक पुढे एकदा कैलास तयार याबरोबर बरोबर पहा फुलऑ लेनचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा बॉल जाईल आणि याबरोबर एक दर्शदार षटक आपण पाहतोय मेडन नोहर आपण पाहिली काल देखील एक मेडन नोहर आपण पाहिली आणि विशेषतः कैलास यांचं आपण नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मेडन मेडनोहर आणि एक विकेट काल विजय पावलेला तुम्ही मेडन षटक करताना पाहिलं आणि आज पुढे एकदा फोर्टी प्लसच्या सामन्यांमध्ये देखील दे आपण पाहतोय फोर्टी प्लसच्या हाफमध्ये देखील कैलास दे यांच्या माध्यमातून मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळते चांगली बॉलिंग आहे त्यानंतर षटक क्रमांक चारकडे आपण जाणार आहोत अगदी दिलीप बॉलिंग मार्कवरती आहेत अजित आणि उमेश ही जोडी आपण पाहतोय अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळते बॅटिंग मध्ये पहा इथे मात्र कमबॅक करावा लागेल षड क्रमांक चार साठी बॉलिंग मार्कवरती येणार आहे त्यानंतर अजूनही खरंतर दोन षटकं बाकी आहेत षटक क्रमांक चार मध्ये देखील आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंगच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल कारण बॅटिंग टीम आपण पाहतोय अगदी बॅकफूट वरती गेली आहे पुढे एकदा फ्रंट फूट वरती यायचा असेल तर इथे मोठे स्ट्रोक तुम्हाला वसूल करावे लागतील याबरोबर हा बॉल मोठा फटका आपण पाहतोय बॉल तर हवेमध्ये आहे फिल्डर बॉल खाली येईल कॅच तिथे कोणताही पाहायला मिळणार नाही वन बाउंड चेंडू पोहोचतोय सी बारिशा पार पुढे एकदा ढमो शषकाचा एक सुंदर असा चौकार चार धावा फोर रन चार धाब्यांनी आपण पाहतोय अगदी उमेशच्या बॅटमधन आलेला एक ले मोठा स्ट्रोक तुम्ही पाहिला फिल्डर देखील त्या ठिकाणी अवेलेबल होता विशेषतः पहा आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी कॅश घेण्याचा कोणताही प्रयत्न खरं तर पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर इथे बॉल देखील सीमारेषेच्या पार जाताना तुम्हाला पाहायला मिळाला चौकार आलाय आणि ह्या चौक तिने धावफुलक देखील पुढे पोहोचतोय छोटासा बदलाव स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल षडक क्रमांक चार मध्ये सतरा धाबा ह्या धावफुलकामध्ये आहेत पुढे एक दहा बॉल रिवर्स हिट केलाय गॅप भरपूर मोठा आहे चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार पाक टू पाक लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पार होईल चार धाब्यांसाठी फोर रन चार धावा पुढे एकदा इथे येत आहेत चांगलं तंत्रशुद्ध क्रिकेट पाहायला मिळते व्यावसायिकता पाहायला मिळते अटॅकिंग बॅट्समॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत नाचाकत पाहायला मिळते आणि पहा खरंतर हे गरजेचं आहे ज्या पद्धतीवर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून केली गेली आहे हे अगोदर पहा एक मेडल षटक तुम्हाला पाहायला मिळालं पण ह्या षटकामध्ये खरंतर पुढे एकदा बॅटिंगच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय लागोपाठशे दोन चौकार तुम्ही पाहिले दोन आल्या आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय डीप मध्ये हा बॉल होता फाइन मध्ये गेला त्यानंतर आपण पाहतोय लॉंगलेग लेगचा फिल्डर त्या ठिकाणी येईल एक सिंगल आली पाहता पाहता दोन देखील इथे पूर्ण होणार आहे दोन धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाते छोटासा बदलाव इथे मात्र पुढे एकदा स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत तेवीस धावा धावफलकामध्ये मध्ये ट्वेंटी थ्री लॉस ऑफ थ्री विकेट्स ही परिस्थिती आपण पाहतोय दिघी संघाची मैदानाच्या आतमध्ये आहे तिघी वॉरियर्स ही टीम तुम्ही पाहताय प्रथम तर बॅटिंग करते किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हो 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 इथे पहा बॅटची एज होती विकेट किपरकडनं अगदी आपण पाहिलं त्या ठिकाणी मात्र कॅच मिस झाला आणि त्यानंतर कोणतीही धाव भेटणार नाही चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय शांत पद्धतीचं क्रिकेट आहे अगदी कोणताही अटॅक तुम्ही या अगोदर दोन बॉलवरती पाहिला पण अगदी दर्जेदार क्लासिक अगदी तंत्रशुद्ध फटके तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फुल टॉस बॉल पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तर भरपूर दूर आहे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अगोदर हा बॉल पोहोचेल सीमा रेषा पार पुढे एकदा पाहायला मिळेल तुम्हाला इथे एक सुंदर असा चौकार चार धावा उमेशच्या बॅट मधनं तर हा स्ट्रोक तुम्ही पाहताय ह्या षटकामध्ये आपण पाहतोय तिसरी बाउंड्री उमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी वसूल केली गेली चांगले षटक आपण पाहतो इथे दिकी वॉरियर्स संघासाठी ठरत आहे पुढे एकदा ह्या षटकाच्या माध्यमातून कमबॅक होताना तुम्हाला दिकी वॉरियर्स ह्या टीमचं या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे दिलीप तयार असेल oh, अगदी आपण पाहिले बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडस वळताना तुम्हाला पाहायला मिळाला गती भरपूर कमी होती आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं तर कमबॅक झालं शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव आली नाहीये डॉट बॉल आलाय षटक संपले गेले चार षटकांचा खेळ संपलाय चार षटकांच्या धाव फुलक आपण पाहतोय अगदी तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये सत्तावीस धाबा ह्या स्कोर कार्डमध्ये आहेत अजून दोन षटकं बाकी आहेत तर उर्वरित दोन षटकांमध्ये तर कशा प्रकारची कामगिरी केली जाणार उर्वरित दोन षटकांमध्ये बॅटिंग कशी असेल उर्वरित दोन षटकांमध्ये बॉलिंग कशी असेल हे देखील आपण पाहणार आहोत आणि ही आक्रमकता तुमच्याकडे असणं देखील खरंतर गरजेचं आहे आक्रमकता विशेषतः बॉलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली होती काहीशी विकेट आल्या सुरुवातीला त्यानंतर मेडन षटक आलं आणि जे काही दबावधून तर बनवलं होतं पी पणवेल संघाड त्याचं कौतुक करावं लागेल त्यानंतर पाह षटक क्रमांक चारमध्ये खरंतर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय बॅटिंग केली गेली तीन बाउंड्रीज तीन चौकार जे पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा दिघी वॉरियर्स ह्या टीमनं ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक केले बॅटिंगच्या माध्यमातून फुलटॉस बॉल होता त्याला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते पाचवं षटक जे मार्गस्थ आहे बॉबी बॉलिंग मार्कवरती आहे कशा पद्धतीनं पाहूया कामगिरी मैदानावरती यानंतर केली जाईल स्लॉगोर्स मध्ये कशा पद्धतीची बॉलिंग असेल स्लॉगोर्स मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग केली जाणार बिघेट येणार की नाही फार मोठे प्रश्नचिन्ह आहेत बॉबी तयार उमेश स्ट्राइक एंड वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेटकीपर कडना सुक होती आहे सुकीला माफी नाहीये चंडू पोहोचतोय डीप थर्ड मॅन मध्ये सी मारेशा पार चार धावा चौकार फोर रन 22 च्या मध्ये मधून इथे आपण पाहतोय ही धाव इथे तुम्हाला भेटणार आहे पहा फ मध्ये पहा चार एकदा वाढ होती बत्तीस धावा धाव आल्या चार पॉईंट दोन मध्ये तुम्ही अगदी डिगी वॉरियर्स या टीमचं खर तर क्रिकेट पाहताय बॅटिंग पाहताय दुसऱ्या बाजूला पडवेल संघाने पहिल्या तीन षटकांमध्ये पकड बनवली होती पण त्यानंतर आपण पाहिले इथे पुन्हा एकदा इथे मात्र तिघी संघाच्या माध्यमातून कमबॅक चांगल्या पद्धतीने झाले फुलटॉस बॉल होतात त्याला मात्र बिडविकेटमध्ये खेळले फिल्डर तिथे असेल चिडूला फील्ड करेल थोडासा फंबल झालाय आणि याबरोबर मात्र दोन रन्स इथे मात्र कम्प्लीट होणार आहे दोन धावे धावफलक पुढं पुढे पोहोचतोय छोटासा बदलाव तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल स्कोर कार्डमध्ये जाऊया स्कोर वरती चौतीस धाबा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेच क्रमांक पाच मध्ये खर तर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये आपण पाहतोय थोडासा फेअर बदलाव झाला आणि त्यानंतर देखील आपण पाहिलं एक बाउंड्री आल्यानंतर चांगलं कम बॅक बॉलिंगच्या माध्यमातून बॉबी करतायत थोडंसं फिल्डिंगमध्ये देखील आपण पाहिलं इथे प्रश्नचिन्ह आले पण त्यानंतर देखील आपण पाहतोय फिल्डिंग खरं तर चर्चेचा विषय ठरला आहे या अगोदर देखील आपण पाहिलं कॅश काही कॅश ड्रॉप झाले व्हीबीपी पडवेल संघाकडनं आणि त्यानंतर देखील खरं तर ह्या गोष्टीचा फायदा देखील वॉरियर्स टीमला चांगल्या पद्धतीनं होताना इथे मैदानावरती ह्या मॅचमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळालं ओ हो पहा छोटसं अपिल आपण पाहतोय टी व्ही अंपायर कडे आपण येणार आहोत डिसिजन काय असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष डिसिजन पेंडिंग आहे डिसिजन काय असेल अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मध्ये आपण पाहतोय इथे बॅट्समन आपलं क्रीज सोडलं होतं अगदी पावलांचा वापर केला होता आणि त्यानंतर विकेट किपरनं आपण पाहतोय तर बेल सोडवल्या नॉट आउट बॅट्समन सेफ आहे नॉट आउट सिग्नल येतोय ग्रीन सिग्नल असेल अमरजी साठे आपण पाहतोय शिरूर तालुक्याला बिलॉन्ग करणारे अंपायर्स तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये अंपायर्स म्हणून प्रचंड मोठी मागणी आणि पहा नमो चषकाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला जोडले गेले आणि अतिशय जबरदस्त अशी अंपायरिंग तुम्ही पाहायला मिळाली आणि खरं तर आपण पाहतोय मॅचमध्ये अंपायर्स हा घटक देखील फार महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही पाहा अंपायरची टीम अक्षय निर्मळ असेल त्यानंतर अमरजीत साठे आहेत ओ क्लीन बोल्ड फलंदाज बाज बॅट्समन पण आउट होईल पण विकेट सोबत होताना तुम्हाला पाहायला मिळेल बॉबी यांना मिळेल यश आपण पाहतोय षटक क्रमांक पाच संपले पस्तीस धावा धाव आल्यात आता यानंतर शेवटचं आणि अंतिम षटक शेवटच्या षटकामध्ये खरं तर कशा पद्धतीची बॅटिंग असेल किती मोठे स्ट्रोक येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल शेवटच्या षटकासाठी डे तोहर मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती बॉलर सुलक्षण येथे मात्र तयार असेल बॅट्समन आपण पाहतोय उमेश एका बाजूने एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत प्रभावित करणारी बॅटिंग आहे अकरा बॉलमध्ये एकोणीस आल्यात तर दुसऱ्या बाजूला पहा देव पाटील तुम्हाला पाहायला मिळेल जालिंदर नॉन स्ट्रायकेंडवरती आहेत पण उमेश स्ट्रायकेंडवरती आहे ही मात्र एक जमेची बाजू आहे संघासाठी ही ही बाब नक्कीच फायदेशीर ठरेल कारण उमेश तुम्ही पहा अकरा बॉलमध्ये एकोणीस बनवल्यात एक सेट बॅटल आहे आणि शेवटचे सहा चेंडू खरं तर उमेश स्ट्रायकेंडवरती असत असताना आपण पाहतोय खरं तर खेळणं उमेशसाठी फार महत्वपूर्ण आहे कारण सेट आहेत मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे आणि इथे मोठे स्ट्रोक जे खेळावे लागणार प्रथम तर बॅटिंग करत असताना एक चांगली बॅटिंग करावी लागेल चांगला स्कोअर उभारावा लागेल पहिला बॉल आपण पाहतो अगदी बॉलरच्या माध्यमातून डॉट स्वरूपाचा आलाय मधील अजूनही पाच बॉल शिल्लक आहेत याबरोबर पुढे एकदा बॉल तर उडवलाय प्रचंड उंची आहे लांबी थोडीशी कमी पाहायला मिळेल फिल्डर बॉल खाली येतोय कॅच होईल आणि उमेश यांचा खेळ इथे खेळणार आहे विकेट फलंदाज ते, तेरा बॉल आपण पाहतोय तेरा बॉल मध्ये एकोणीस धाव्यांची एक जबरदस्त इडिंग पाहायला मिळाली आणि अडचणीच्या टायमिंग मध्ये आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये होता ह्या परिस्थितीमध्ये उमेश बॅटिंगला आले होते आणि त्यानंतर पहा एक चांगली इडिंग पाहायला मिळाली आणि संघाला चांगल्या पद्धतीनं इथे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहतो इथे लीड करण्याचा प्रयत्न तुम्हाला उमेशांचा पाहायला मिळालं पण त्यानंतर आपण पाहतोय इथे शेवटच्या षटकामध्ये इथे यांना बाद व्हावं लागते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला के होता पण प्रयत्नांना अपयश आलं आणि आपण पाहतोय बिगीट केला तिथे फिल्डर देखील अतिशय चांगले होते कॅच झाला आणि याबरोबर आपण पाहतोय इथे विकेटचं पदन जे तुम्हाला पाहायला मिळालंय विकेट क्रमांक पाच पाचवा फलंदाज पाहत होते अर्धा संघ अगदी डगआउट मध्ये विश्रांती घेताना तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत न्यू बॅटेला आपण पाहतोय की संतोष ट्रॅगड वरती तुम्हाला पाहायला मिळणार संतोषच्या माध्यमातून कशा प्रकारची बॉलिंग असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष फुलॉ लेनचा बॉल जबरदस्त बॉलिंग आहे अप्रतिम शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय सुलक्षण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग विकेट टेकर म्हणून देखील समोर येत आहेत शेवटच्या षटकामध्ये अगदी डेथ ओव्हरमध्ये आपण भाग करत तर अशा पद्धतीचा बॉलर तुमच्याकडे असणं हा तुमच्या संघाचा प्लस पॉईंट आहे सुलक्षण तयार संतोष स्ट्रॅकेटवरती राईट हँड बॅटल पुढे एकदा फुल ऑफ लेंथ यॉर्कर लेंथचा हा बॉल बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर आहे डॉलबॉल पुढे एकदा आत्तापर्यंत पहा या षटकामध्ये अगदी चार बॉल केले गेले के त्यामध्ये एकही धाव आली नाहीये आणि तुम्ही पाहताय एक विकेट मिळाली आहे या अगोदर देखील कैलसनच्या माध्यमातून अशा पद्धतीचं षटक तुम्ही पाहिलं मेडन षटक पाहिलं त्यामध्ये एक विकेट आली आणि पहा पुन्हा एकदा लास्ट ओव्हरमध्ये देखील तो पर्फॉर्मन्स इथे मैदानावरती आहे पुढे एकदा फुलटॉस बॉल कवरमध्ये खेळला आहे तिथे मात्र फिल्डर आहे वन बाउ चेडूला फील्ड करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पूर्ण होणार का याबरोबर आपण पाहतोय फेकी थोडीशी उशिरा आणि याबरोबर दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत की नाही याकडे मात्र आपण पाहूया तिसऱ्या बंधनची मदत टी व्ही कडे आपण येतोय रन आउट असेल ग्रीन लाईट येते की पुढे एकदा रेड लाईट टीव्ही अंपायर टू डायरेक्टर टीव्ही अम्पायर कडे आपण येणार आहोत संदीप मेमोरियल कप अर्थात बॉन क्रेझीचे एक भव्य दिव्य असं नियोजन तुम्ही पाहताय ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय तर ह्या स्पर्धेची स संकल्पना ज्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली अगदी ज्योतिप भाऊ खापरे त्याच पद्धतीने आपण पाहतो ह्या स्पर्धेच्या सर्वे सर्वा आणि खरं तर ह्या स्पर्धेला अगदी लीड करणाऱ्या ह्या भागाच्या आपण पाहतोय आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ह्या भागाच्या बॅट्समन आउट असेल फलंदाज बाद दुसऱ्या रनसाठी आपण पाहतो इथे बॅट्समन आऊट असेल अगदी ह्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लीड केलं जाते ह्या स्पर्धेच्या आपण पाहतोय खरं तर उद्गाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमदार उमाताई खापरे यांच्या संकल्पनेत आपण पाहिलं ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होताना जी तुम्हाला पाहायला मिळाली जयदेव भाऊ खापरे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं नमो चषक अगदी पंधरा ते अठरा स्पर्धा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तुम्हाला नमो नमोदषकाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर ते आपण पाहतोय इथे एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला नमो चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते आक्रमकता चांगली आहे आणि तुम्ही पहा प्लस प्लसचं क्रिकेट पाहायला मिळालं वुमेन्सचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं त्यानंतर आपण पाहतोय तालुकास्तरीय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं काल ओपन गटातील क्रिकेट व्यवसाय क्रिकेट तुम्हाला काल पाहायला मिळालं आणि आज पहा या स्पर्धेचा शेवटचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय यासाठी केला होता अटास शेवटचा दिस गोड बाबा आणि शेवटचा दिवस नक्कीच रंगणार आहे फुलणार आहे बहरणार आहे यात मात्र कोणती शंका नाही याबरोबर फुलत लेनचा बॉल बॉलर स्वतः बॉलला कलेक्ट करेल डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद रन आउटचा शिकार बॅक टू बॅक इथे आपण पाहतोय बॅट्समन आउट असेल फलंदाज बाद षटक देखील संपले गेले फर्स्ट शूटिंग मध्ये आपण पाहूया देखी वॉरियर्स संघानं धाव बुडवल्यात छत्तीस आणि विजयासाठी व्ही पी पी पडवेल संघासमोर छत्तीस बॉल आणि सदतीस धाबेंचं टार्गेट चला वेळ घेऊ नका वेळ आपल्याकडे कमी आहे अगदी देखील वॉरियर्स ताबडतोब फील्डिंग लावा आणि व्ही बी पी पडेल आपले दोन बॅट्समन रेडी ठेवायचेच अगदी वेळात वेळ वेड़ काढून आपण पहात आहे स्पर्धेच्या माध्यमातून थोरा अरुण शे थोरात चा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं देखील बड पूर्वक असं स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन या ठिकाणी होते प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य जालिंदर कदम साहेबांचं आगमन आपलं देखील मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य किशोर भाऊ गवळी आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य अनुरुद्ध सावंत साहेबांचं देखील आगमन होतं आपलं देखील नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल प्रसिद्ध उद्योजक सन्मानिय अरुणजी थोरात साहेबांचं देखील आगमन आपलं देखील नमो चषकामध्ये मनापासून स्वागत <laughs> आणि सर्व हे मान्यवर आणि बॉन क्रेझीचे जुने प्लेयर आणि बॉन क्रेझीचे मेंबर्स आहेत हे सर्व सदस्य आपण पाहतो आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं देखील पुन्हा एकदा दे, बडपूर्वक स्वागत चला वेळ आपल्याकडे कमी आहे प्रदीपजी कदम साहेबांचं देखील आगमन आपलं देखील असं स्वागत होतंय आणि संदीपजी कदम आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल चषक आपण पाहतोय संदीप कदम यांचे बंधू हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल चला वेळ घेऊ नका देखील वॉरियर्स ताबडतोब फिल्डिंग लावा व्ही पी पडवेल आपले दोन बॅट्समन पाठवायचे आणि या बरोबर मॅच देखील सुरू होईल जशी मॅच सुरू होईल पुढे एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटेल मॅच तुम्ही पाहत राहा आणि आवाज ऐकत राहा यानंतर गोपी जाधव सरांचा यस सर मोस्ट वेलकम वेल well, येस yes, थँक यू बॅक टू क्रिकेट तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन हजार चोवीस परिपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम मुख्य संयोजक आदरणीय जयदीप भाऊ गिरीशजी खापरे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय आमदार सौभाग्यवती उमाताईजी खापरे त्याचबरोबर आमची क्लब ची संपूर्ण टीम सर्वांचं कौतुक आणि आता दिशेने सिग्नल लेट्स प्ले गरज या मॅचला जिंकण्यासाठी दोन्ही बॅटर्स तयार अक्षय जी निर्मल आणि त्यांच्या बरोबरने सागरजी मोरे अक्षय निर्मल आणि सागर मोरे ही नावं खूप मोठी आहेत आमचे चारही पंच खूप महत्वाची भूमिका बजावत असताना अमरजी साठे त्याचबरोबर आमचे तर पहिला चेंडू टाकला जाईल उमेश खुलवट डब्याचा चेंडू स्लाइस केलाय थर्डमॅनला बॉल चाललाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आउट फील्ड फास्ट आणि पहिल्या बॉलवर येतोय हा चौकार युवा उद्योजक अदन्य सागरजी तावरे आपण देखील या ठिकाणी आलेले आहेत आपलं देखील स्वागत आपण मंचावर या तर पहिल्या बॉलवर चौकार लो स्कोरिंग मॅच ने अगदी उमेश यांच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार इथे वसूल केलाय पी पनवेलच्या विरोधात दिगी आपल्याला पाहायला मिळतोय दिगी वॉरियर्स फोर्टी सा बॉलवर चौकार बोलर तयार आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवलाय क्रॅकिंग शॉट डीपरेश फिल्डर चांगली फिल्डिंग रनमेल फक्त एक धावसंख्या स्कोर कार्डवर पाच विश्वास आणि केतन आहेत उमेश पहिल्या दोन बॉलवर पाच सदतीस धावांचं लक्ष केतन मेहर हे सध्या स्ट्राइकिंग गेले असताना आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय प्रॉपर टायमिंग डायरेक्ट बॉल चाललाय डीप मिड विकेट लाइनच्या बाहेर सिग्नल तिसऱ्या पंचांच्या दिशेने आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय का हे पाहिलं जाईल परंतु आता आधीच निर्णय चांगला फटका लॉफ्ट केला आणि त्यानंतर डीपमिट विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर केले ला असं चित्र पाहायला मिळते परंतु ऍक्शन रिप्ली पहा विश्वास त्याच्या बरोबरने केतन डिसिजन स्टील पेंटिंग या बॉलवर चार की सहा सदतीस धावांचं लक्ष अक्षय निर्मल सरांना सागर मोरी सरांनी इशारा केला पुन्हा एकदा स्वीप करायचा होता फाईन लीग मध्ये शॉर्टला खेळाडू शॉर्ट फाईन लीगचा क्षेत्ररक्षक थोडस फंबल करतोय आणि तो पण सिंगल इथे प्राप्त केले या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर बारा ट्वेल्व फॉर नन सदतीस लक्ष खूप चांगलं गुणलेखन करत असताना आमचे मित्र आदरणीय विकाजी पांडे त्यांच्याबरोबरने टेनिस क्रिकेट डॉट इन साठी अनिरुद्ध खूप चांगलं कामकाज करतायत तेवढंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट डॉट इन या बी कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय फटका डीप मध्ये चाललाय बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा चौकार रणमेथील चार आमचे चारही पंच खूप महत्वाची भूमिका बजावत असताना अजिमजी अमदुल्ले जे भिवंडीवरून या स्पर्धेसाठी दाखल झाले त्यांच्या बरोबरने अमरजी साठे सागरजी मोरे आणि अक्षय जी निर्मळ निर्मळ मनाचे अक्षय निर्मळ सध्या पंचांच्या भूमिकेत यावेळी ऑन साइड ला स्क्वेअर लेकच्या डोक्यावरून फटका सजवलाय इट्स अ मॅसिव्ह हिट द पार्क ह्यूज इट सिक्स एक चांगला फटका डिप्स बाईनच्या बाहेर चांगले टाइमिंग ऑफ स्टम जात असताना स्वतःसाठी थोडीशी जागा बनवल्या पहा त्यानंतर बॉल पाठवला बाहेर स्कोर धावसंख्या स्कोरकार्डवर बावीस सदतीस धावांची गरज होती या मॅचला जिंकण्यासाठी आता पंधरा रनची गरज दिगी वॉरियर्स विरुद्ध पी पनवेल आता तीस बॉल मध्ये पंधरा पहिल्या षटकात तब्बल बावीस वसूल केलेत या मॅच मध्ये जिंकणारा संघ संडेव्हनच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये मैदानात उतरेल तिथे देखील मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल संदीप कदम नमो चषक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची आपुलकीची जिवाळ्याची स्पर्धा सर्वाधिक उत्कंठा शेगेला घेऊन जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नावलौकिक संपूर्ण जगभरात आपण नेहमीच पाहिलाय आणि आता ओव्हर नंबर दोन साठी बॉलर तयार प्रशांत नेम प्रशांत पहिला बॉल चांगली असेल ती डॉट बॉल एकोणतीस बॉल मध्ये रन बनवायचे असतील पंधरा सदतीस धावांचं लक्ष कार्डकिंगला तुम्ही पाहू शकाल केतन तीन बॉल मध्ये सात वर खेळतोय यावी फटका चांगला आहे कलात्मकता तंत्र शुद्ध फटका डीप एक्स्ट्रा कवरला क्रॅकिंग शॉट फक्त बॉल हालेल फिल्डर हालणार नाहीये बॉल चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार रिप्लिप पहा या विक कबर्सला खेळला आहे स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय क्षेत्रक्षक धापेल पण तू ही शर्यत जिंकली आहे बॉलने आणि हा चौकार येस डी सदतीस धावांचं लक्ष धावसंख्या तीस सात धावांची गरज मोठी लढत फोर्टी प्लस क्रिकेट चांगली बॅटिंग करत असताना केतन स्ट्रायकिंग तयार फुल टॉस होता स्विच हिट बॉल पाठवलाय मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चवकार आणखीन एक चांगला फटका येस डीजे येस थँक्यू डी जे आज अनेक आमचे मित्र परिवार आपल्या गावातून या स्पर्धेसाठी दाखल झाले त्यामध्ये प्रामुख्याने संदीपजी मुळीक दत्ताजी मोहिते अमितजी मुळीक सनीजी मुळीक नितीनजी जाधव सागरजी मानकर सूरजजी यादव अविनाशजी करांडे हे सर्व आमचे मित्र खास गावावरून या स्पर्धेच्या प्रेमापोटी इथे दाखल झाले त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत त्याचबरोबरने आपण पाहतोय प्रदीपजी कदम उद्योजक अरुणजी थोरास सर जालिंदरजी कदम किशोर भाऊ गवळी आणि अनिरुद्धजी सावंत हे देखील आज या ठिकाणी दाखल झालेत या सर्वांचंच आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथे सामना फिनिश येस थँक्यू डीजे जे तर सामना इथे फिनिश या मॅच मधला विजयी संघर्ष टीमचा कॅप्टन त्वरित या नेक्स्ट मॅच चा टॉस होईल हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर लाइन मध्ये जा आणि त्यानंतर संडे टीम चे कॅप्टन आपण उपस्थित व्हा नेक्स्ट मॅच टॉस होईल लो स्कोरिंग मॅच अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये समाप्त केले हायलाईट्स पहा शेवटचा विजयी चौकार ठोकलाय डबल तीन चौकारांची हॅट्रिक थँक यू डी जे थोडस थोडस आपल्याला देखील आज भरपूर संगीत आमचे डी जे मोरिया काही सुमधुर संगीत त्यांनी देखील ऐकवलंय आज भरपूर गाणी ऐकवायची आहेत डान्स देखील आपण मायकल आलेत परिपूर्ण संगम पाहायला मिळेल थँक्यू नेक्स्ट मॅच टॉस थँक्यू डी जे डी जे पाटील आणि मोरिया साऊंड हे कॉम्बिनेशन okay. आहे या स्पर्धेत वा म्हणजे इथे देखील भागीदारी सर्व काही कसं ओके चला टॉस साठी जाऊया टीम संडेचे कॅप्टन आपण टॉस साठी या तर या मॅच चा जोगा पहा